बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आयशा रुस्तुम। सर्व दर्शकांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत। राजमुद्रा न्यूज लाईव्ह सादर करत आहे नवरात्र उत्सवानिमित्त नवरत्ने विशेष मालिका। पहिल्या मालिकेत जाणून घेऊया पहिल्या महिला संपादिका अर्थात तानुबाई बिर्जे यांच्याविषयी। तानुबाई बिर्जे पतीच्या निधनानंतर दीनबंधू हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवून तानुबाई बिर्जे यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं। नवरत्ने मालिकेत आज माहिती घेऊया पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल। जन्माने पुणेकर असलेल्या तानुबाईंना लहानपणापासूनच आपले शेजारी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अगदी जवळून सहवास मिळाला। आपले शालेय शिक्षणही त्यांनी महात्मा फुलेंच्या शाळेतूनच पूर्ण केलं। 1876 साली जन्माला आलेल्या तानुबाईंचा वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेच 1893 साली वासुदेव बिर्जे यांच्याशी विवाह झाला। त्या काळी बहुजन समाजात स्तुत्य मानले गेलेल्या सत्यशोधकीय पद्धतीने हा विवाह पार पडला आणि त्या ठोसरच्या बिर्जे झाल्या। श्री बिर्जे बडोदा सरकारमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरीस होते। 1877 साली म्हणजेच तानुबाईंच्या जन्मानंतर अवघ्या 1 वर्षानं कृष्णाजी भालेकर यांनी सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून सुरू केलं। दीनबंधू हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीमुळे बंद पडलं होतं। 1880 परत सुरू झालेल्या त्या वृत्तपत्राची जबाबदारी 1897 पासून श्री बिर्जे यांनी घेतली। त्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला। दुर्दैवानं त्यानंतर 9 वर्षांनीच त्यांचं निधन झालं। आता हे वृत्तपत्र परत बंद पडणार असं सगळ्यांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही। तानुबाईंनी संपादक पदाची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्या दिवशी त्या बहुजन समाजातल्याच किंवा महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या पहिल्या महिला संपादक झाल्या। त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता, पण शिक्षण होतं। शिवाय वडिलांचे, फुले दाम्पत्याचे आणि पतीचे सामाजिक कामाचे संस्कारी जोडीला होते। त्या शिदोरीवर 32 वर्षाच्या तानुबाईंनी संपादक पदाची ही जबाबदारी समर्थपणे पेलली। हे करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणी आल्या। आर्थिक अडचणीमुळे वृत्तपत्र बंद पडणार अशी वेळ आली, पण आपले दागिने विकून तानुबाईंनी ती अडचणी दूर केली। 1906 ते 1912 अशी 6 वर्ष त्यांनी एका वृत्तपत्राचं संपादन केलं। त्यांच्या या 6 वर्षाच्या कारकिर्दीत वृत्तपत्राचा बदललेला चेहरा मोहरा सगळ्यांनी बघितला। सत्यशोधक चळवळीच्या बातम्यांवर त्या अधिक भर देत होत्या, तरीही बातम्यांमध्ये वैविध्य असावं याकडे तानुबाईंचा कटाक्ष असे। समकालीन वृत्तपत्रांपेक्षा वेगळेपणाचा बद समाजकारण राजकारणाबरोबरच तानुबाईंनी शिक्षण, कृषी, संशोधन, कला यासारख्या अनेक विविध विषयांना आपल्या वृत्तपत्रात स्थान दिलं। ठराविक विषयावर अभ्यासपूर्ण लेखमालाही प्रकाशित केल्या। वेळोवेळी होणारे समारंभ, दिले जाणारे पुरस्कार, तयार होणाऱ्या योजना यांची सविस्तर माहिती दीनबंधूमध्ये वाचायला मिळत असे। ठिकठिकाणी आयोजित केले गेलेले मेळावे, अधिवेशने, संमेलने या सगळ्यांचा इंतभूत वृत्तांत यात प्रकाशित करत असत। त्या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या अथवा नाटकाच्या परीक्षणालाही त्यांनी नेहमीच स्थान दिलं। टायटॅनिक बोट बुडाल्याची माहिती दीनबंधूत आली होती असं वाचनात आलं। वृत्तपत्रातल्या इतर मजकुरांबरोबरच तानुबाईंचा संपादकीय लेख हे वाचकांसाठी मुख्य आकर्षण असे। त्यातही त्यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला। आपल्या लेखाची सुरुवात त्या नेहमी तुकारामांच्या अभंगाने करत असत। लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज या विषयावरच जुलै 1912 त्यांचं संपादकीय बरंच गाजलं आणि चर्चेला गेलं। तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची उत्तम जाण असलेल्या तानुबाईंनी आपलं अग्रलेखातून सामाजिक विषमतेवर प्रहार करून त्यांची नेहमीच चिरफाड केली। आपल्या हातात असलेल्या वृत्तपत्रासारख्या शक्तिशाली शस्त्राचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी पुरेपूर वापर केला।
दुर्दैवाने त्यांची ही कारकीर्द अवघी 6 वर्षाचीच ठरली. 1913 साली त्यांचा मृत्यू झाला. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बहुजन समाजाबरोबरच महाराष्ट्रातल्या एकूणच समाज प्रबोधनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवरात्रीनिमित्त एक नवरत्न तानुबाई बिर्जे यांना राजमुद्रा न्यूज लाईव्ह याच्या वतीने मानाचा मुजरा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन